काशीराम उटोकरांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पाटण तालुका आरलगाव येथे झालेल्या पूरग्रस्त गावांना नुकतीच भेट दिली गेली आहे व त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे। या पुरामध्ये कित्येक घर व शेती नाहीशी झाली आहे व कित्येकांना आपले प्राण गमावे लागले। त्यांच्या कुटुंबातील काही लोकांची व गावकऱ्यांची भेट घेतली आहे व विचारपूस करून त्यांना धीर देण्यात आला आहे। मदत कार्य नसून आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य प्रत्येकाने समाजाप्रती असलेली जाण ठेवून बजावले पाहिजे, हीच खरी माणुसकी असे या क्लबच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। आरल गावावर जे संकट आलं, या मायभूमीतले या गावचे आमचे विलास कदमनी हे संपूर्णपणे या गावचं चित्र हे काशीराम कोटवडकर भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी कोकण विकास आघाडीचे प्रमुख आहेत यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवलं आणि कोणामार्फत तरी जाऊन आणि त्यांना ज्या वेळेला त्यांना हे सगळं कळलं त्यावेळेला त्यांना असं वाटले की अरे आपण इथं स्वस्त बसून चालणार नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून अनेक मित्रांच्या मदतीनं ते इथपर्यंत गेले। 2 दिवस झालं आपल्याला मदत पोहोचवण्यासाठी वास्तविक येत आहेत। वास्तविक मदतीसाठी त्यांचं गाव तळुशी आहे पण चिपळूणमध्ये कोकणामध्ये मदत न देता या ज्या ठिकाणी म्हणजे गरज आहे आरसारख्या गावामध्ये आणि तिथं आपण मदत देऊया या मदत देण्याच्या भावनेतून ते इथं आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आमच्या गावाच्या वतीनं त्यांचे धन्यवाद, आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत। या ठिकाणी या पुढे सुद्धा तुम्ही आमच्यावर अशीच कृपा छाया ठेवा, आम्हाला मदत लागली तर जरूर या गरिबांच्यावर तुमच्यावर हात असू दे एवढीच एक कळकळीची विनंती व्यक्त करतो आणि आमचे मनोगत व्यक्त करतो।